नाशिक महापालिका आयुक्तांवर हात उगारल्याप्रकरणी आमदार बच्चू कडू हे अडचणीत आलेत. 2017 सालच्या प्रकरणात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं त्यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयामुळे बच्चू कडू यांची आमदारकी अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाहूया. आमदार बच्चू कडू यांची आमदारकी धोक्यात. नाशिक मनपा आयुक्त मारहाण प्रकरण भोवलं. सालच्या प्रकरणात बच्चू कडूंना 2 वर्षाची शिक्षा. बच्चू कडू आता उच्च न्यायालयात दाद मागणार. प्रहार संघटनेचे नेते आक्रमक आमदार अशी ओळख असलेल्या बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 2017 साली नाशिकच्या महापालिका आयुक्तांना शिवीगाळ आणि त्यांच्यावर हात उचलल्याप्रकरणी बच्चू कडूंना 2 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने हा निर्णय दिलाय. या सगळ्यामुळे आता बच्चू कडू यांची आमदारकी जाणार का असा प्रश्न निर्माण झालाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडात अपक्ष आमदाराचं नेतृत्व बच्चू कडू यांनी केलं होतं. मंत्रिमंडळ विस्तारात त्यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र आता या निर्णयामुळे कडू चांगलेच अडचणीत सापडल्याचं मानण्यात येत आहे. 353 कायद्यामध्ये बदल करताना, बदल जो झालेला आहे तो 2018 साली झालेला आहे. तो बदल करताना जो पार्लमेंट होतं त्यांनी हा कायद्यामध्ये बदल करताना शासकीय कर्मचाऱ्यांवर किंवा शासकीय अधिकाऱ्यांवर अननेसेसरीली दबाव आणण्याचे प्रयत्न बऱ्याच लोकांकडून होत असल्यामुळे आणि त्याबद्दलच्या केसेस खूप प्रलंबित असल्यामुळे आणि त्याची तीव्रता, त्या गुन्ह्याची तीव्रता पूर्वी कमी असल्यामुळे 2018 शासनानेच बदल करून ह्या कायद्याच्या तरतुदी ज्या आहेत त्या थोड्याशा कडक केलेल्या आहेत. दरम्यान या सत्र न्यायालयाच्या निर्णयानंतर बच्चू कडू यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आता जामिनासाठी अर्ज करणार असल्याचं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलंय. काय आहे प्रकरण? 2017 साली नाशिकच्या महापालिकेत दिव्यांगांसाठी प्रहार संघटनेचं आंदोलन. आयुक्तांनी दिव्यांग कल्याण निधी खर्च केला नसल्याचा आक्षेप. तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्याशी बच्चू कडूंचा वाद. यावेळी बच्चू कडूंनी आयुक्तांना धमकावलं आणि त्यांच्यावर हात उगारले. आंदोलनानंतर बच्चू कडूंना पोलिसांनी घेतलं होतं ताब्यात. सरकारी अधिकाऱ्यावर हात उगारणे आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी 2 गुन्हे दाखल. 2017 दोन्ही प्रकरणात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाचा अखेर निर्णय. तसंच या निकालाविरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. या सजेच्या पेक्षा दुःखापेक्षा दिव्यांग मंत्रालय निर्माण झालं याचा आनंद आहे. त्या आंदोलनातूनच दिव्यांग मंत्रालय दिव्यांग बांधव मी न्यायालयाचा आदर करतो. पण एक दुःख असं आहे का ज्यांनी 2-2 वर्ष खर्च केला नाही निधी त्याला मात्र 1 वर्षी सजा नाही झाली, उलट त्याची पदोन्नती होतं. या लोकशाहीमध्ये हे खूप घातक होणार आहे. म्हणजे आम्हाला इतक्या दूर येऊन त्या दिव्यांगासाठी आंदोलन का करावं लागलं याची तपासणी होत नाही. सामान्य माणसाचा अधिकार नावाचा कायदा आहे, त्यामध्ये एखाद्या सामान्य माणसानं जर पत्र दिलं तर 7 दिवसात त्याला उत्तर दिलं पाहिजे असा कायदा असताना त्याचं सर्रास रोज त्या कायदा मोडल्या जातं. बच्चू कडू आणि वाद हे पहिल्यांदाच घडलेलं नाहीये. यापूर्वीही त्यांच्या विरोधात अनेकदा सरकारी अधिकाऱ्यांना धमकी मारहाण केल्याप्रकरणी तक्रारी दाखल झाल्यात. अमरावती, उस्मानाबाद तसंच मुंबईत मंत्रालयातही त्यांच्या विरोधात सरकारी कर्मचारी आक्रमक झालेले पाहायला मिळाले. आता या प्रकरणात बच्चू कडूंच्या आमदारकीवर काही परिणाम होणार का असा प्रश्न विचारण्यात येतोय. जाणून घेऊया तिसरी बाजू. दिव्यांगांसाठी ते नेहमी टोकीची भूमिका घेतात ही त्यांची स्टाईल आहे. नाशिक प्रकरणामध्ये त्यांना जी शिक्षा सुनावली गेली आहे त्याच्यावरती रिॲक्शन हाच आहे की त्यांची स्टाईल त्यांना घातक ठरतो आहे. याच्यापूर्वी मंत्रालयात पण त्यांनी असंच केला होता, असंच प्रकार केला होता. नाशिकला त्यांनी आयुक्तांशी भानगड केलं होतं, इथे वेगळी त्यांची भूमिका होती, पण इथे पण आंदोलन झालेला होता. बच्चू कडूची ही स्टाईल त्यांना आता त्रासात दिसतो, त्यांची आमदारकी जाऊ शकतो. जर कोर्टात त्यांनी योग्य निकाल त्यांच्या फेवरमध्ये आला नाही
तो त्यांची आमदारकी पण जाऊ शकतो। एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभागी झालेल्या 50 आमदारांपैकी बच्चू कडू हे एक होते। त्यांना पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळाली नव्हती, आता दुसऱ्या विस्ताराच्या चर्चेवेळी झालेल्या या शिक्षण त्यांच्या अडचणीत भरच पडणार असल्याचं मानण्यात येत आहे। या प्रकरणात झालेल्या शिक्षण त्यांच्या आमदारकीवर तर परिणाम होणार नाही ना, हेही पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 10।